जनवाड ग्राम पंचायत अध्यक्षपदी अनगोंडा पाटील तर उपाध्यक्षपदी छकुली कांबळे यांची बिनविरोध निवड. जनवाड तालुका चिक्कोडी येथील ग्राम पंचायत अध्यक्षपदी अनगोंडा शिवगोंडा पाटील यांची तर उपाध्यक्षपदी छकुली शिवाजी कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चिक्कोडी तालुक्यातील बिनविरोध झालेली जनवाड ही एकमेव ग्राम पंचायत होती. ग्राम पंचायतीची निवडणूक बिनविरोध करून जनवाड गावाने तालुक्यामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला होता. यात जनवाड गावची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूकही बिनविरोध करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी अनगोंडा पाटील यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी छकुली कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी अनगोंडा पाटील यांची अध्यक्ष पदासाठी तर छकुली कांबळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष अनगोंडा पाटील म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. माजी ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर रमेश चौगुले म्हणाले, बिनविरोध झालेल्या या ग्रामपंचायतीचा आदर्श इतर ग्रामपंचायतीने घ्यावा असे काम यापुढेही या पंचायतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आदर्श ग्राम योजनेतील अपूर्ण कामे सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण करणार असल्याचे सांगितले. या वर्षीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं प्रथम मी अभिनंदन करतो. तसेच सर्व पक्ष मिळून आम्हाला जो मान सन्मान दिला अध्यक्ष उपाध्यक्षाचा, त्याबद्दल मी सर्व गावचे आभार मानतो. विकासासाठी मी कटिबद्ध राहीन हे वचन देतो. आज अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. सुरुवातीला आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाचे मिळून एक विचाराने केली होती. तरी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडसुद्धा बिनविरोधच व्हावी ह्या आमच्या भूमिकेला सर्वांनी सहकार्य देऊन आदरणीय सनातनदादा मगदूम, कुमार मुदाळे, ज्योतिबादात्या मोकाशी, उदय पाटील, अण्णा पाटील व आम्ही सर्वांनी चर्चा करून फर्स्ट टर्मसाठी अण्णागौडा पाटील यांना अध्यक्ष करण्याचा व छकुली कांबळे यांना उपाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. व आजूबाजूच्या गावामध्ये झालेल्या चढाओढी पाहता तसा कोणताही प्रकार जनावड गावामध्ये घडू नये व बिनविरोधाचा आदर्श कायम राहावं व एकता टिकून राहावी या एकाच उद्देशाने ही पण निवडणूक आम्ही बिनविरोध केलेली आहे. यासाठी सहकार्य केलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेत्यांचे मी आभार मानतो. व जे आदर्श ग्रामच्या मागच्या 5 वर्षातील जे कामाची गती आहे त्याच्यापेक्षाही गतिशील काम या येणाऱ्या काळात करून गावचा संपूर्ण विकास करण्याची हमी मी सर्व ग्रामपंचायत सदस्य व अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांना व परिसरातील सर्वांना. जनवाडचे ज्येष्ठ नेते व हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झालेल्या निवडणुकीवेळी ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा मोकाशी, सनातन मगदूम, उदयकुमार पाटील, कुमार मुधाळे, बाळासाहेब पाटील, श्रीमती काशीबाई चौगुले, मल्लव्वा पुजारी, धनश्री वंजारे यांच्यासह पिरगोंडा मगदूम, शशिकांत मगदूम, नंदकुमार जांगडे, डॉक्टर रमेश चौगुले, उमेश मगदूम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून अजित चौगुले व ग्रामविकास अधिकारी शुभलक्ष्मी दाभोळे यांनी काम पाहिले. विजयानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला.